नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा मार्च दोन हजार बावीस आणि आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ना ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा छोटासाच व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या या महत्त्वाच्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न असा होता की अलीकडेच कोणी डिजिटल पेमेंटसाठी यू पी आय वन टू थ्री पे लॉन्च केलेले आहे तो कोणत्या बँकेने लॉन्च केलेले आहे तर बघा आर बी आय बँकेने लॉन्च केला ऑप्शन ए ते उत्तर आहे बघा या प्रश्नाचं उत्तर अशोक सोनावळे सिद्धू क्रिश आणि आर एस ग्राफिक्स या चौघांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं या चौघांचं देखील अभिनंदन तर चला मग आजच्या या महत्वाच्या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक नुकताच जगातील सर्वात अस्वीकृत देश कोणता बनलेला आहे अस्वीकृत देश जगातील अस्वीकृत देश आता नुकताच बनलेला आहे रशिया कारण रशियाने युक्रेन या देशावर हल्ला केला ठीक आहे त्यामुळे सर्वजण या देशाचा बहिष्कार करत आहेत म्हणून म्हणून सध्या आता अस्वीकृत देश कोणता बनलेला आहे रशिया बनलेला आहे प्रश्न क्रमांक का दोन काय बघा नुकताच धूम्रपान निषेध दिवस कधी साजरा केला गेला धूम्रपान निषेध दिवस म्हणजे काय नो स्मोकिंग no डे कधी साजरा केला गेला तर बघा नऊ मार्चला साजरा केला गेला ठीक आहे आठ मार्चला झाला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि नऊ मार्चला धूम्रपान निषेध दिवस ओके okay? तो बघा का साजरा केला जातो तर बघा धूम्रपानाच्या दुष्परिणाम बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना धूम्रपान सोडण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी महिन्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो ठीक आहे नऊ मार्चला धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो चला प्रश्न क्रमांक तीन काय बघा नुकताच कोणत्या देशाने रशियाकडून येणाऱ्या तेल गॅस आणि कोळशाच्या आयातीवर प्रतिबंध लावला आहे बघा चार ऑप्शन आहेत फ्रान्स जर्मनी अमेरिका की यांपैकी नाही तर बघा अमेरिका या देशाने अमेरिका या देशाने रशियावर निषेध जो युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेनवर त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेने सध्या रशियाकडून येणाऱ्या तेल गॅस आणि कोळशाच्या आयातीवर प्रतिबंध लावला आहे ओके बघा चौथा प्रश्न काय दिलाय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यातील महिलांना सरकारी नोकरी देण्यासाठी तेहतीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे सांगा बघू कोणत्या राज्यातील महिलांना तर बघा ऑप्शन सी त्रिपुरा लक्षात ठेवा ऑप्शन सी त्रिपुरा राज्यातील महिलांना सरकारी नोकरी देण्यासाठी अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांनी तेहतीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे बघा हे इकडे आहेत त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार, कुमार देव हा लक्षात ठेवा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत बिप्लब कुमार देव आणि त्रिपुराची राजधानी काय आहे तर अगरतला ठीक आहे सगळ्या राजधान्या तसेच सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यासंबंधी मी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेले आहे ठीक आहे तुम्हाला माहीत नसतील मुख्यमंत्री कोण आहेत राज्यांचे तर त्या व्हिडिओज नक्की बघा प्रश्न क्रमांक पाच काय बघा अलीकडे संजीव कपूर यांची सीईओ म्हणून कोणत्या कंपनीमध्ये नियुक्ती करण्यात आली सांगा बघू हे बघा संजीव कपूर आहे ते यांच्या यांना कोणत्या कंपनीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा ऑप्शन बी जेट एअरवेजमध्ये यांची नियुक्ती केली गेली के आहे ठीक आहे याआधी हे ते दोन हजार चौदा पंधरा या कालावधीमध्ये स्पाइस जेटचे सुद्धा सीईओ राहिलेले आहेत आता तुम्ही बोलाल जेट एअरवेज तर बंद झाला तर मग हा सीईओ सीईओचा उपयोग काय तर बघा जेट एअरव बंद तर झालेला आहे पण त्यांचं बॅकग्राऊंडला सध्या ऑपरेशन्स चालू आहेत जेणेकरून जेट एअरवेज पुन्हा एकदा चालू कर चालू व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत ठीक आहे आणि त्यासाठी आता सीईओ बनवलेले आहे संजीव कपूर यांना ठीक आहे जेट एअरवेज चे नवीन सीईओ संजीव कपूर सहावा प्रश्न काय बघा दोन हजार बावीस चे यूएस आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आले दोन हजार बावीसचे तर बघा दोन हजार बावीस चे यूएस आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे बांगलादेशच्या रिझवाना हसन यांना ठीक आहे रिझवाना हसन त्यांचा फोटो बघू शकता तुम्ही इथे बांगलादेशच्या आहेत त्या एक वकील आहेत लक्षात ठेवा सातवा प्रश्न काय बघा एफ एटीएफ चे नवीन अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले आहे आता एफ एटीएफचा फुल फॉर्म मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होता एफ एटीएफ म्हणजे काय तर ते फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ठीक आहे ते याच्या अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले आहे तर बघा सिंगापूरचे आहेत ते टी राजाकुमार ठीक आहे त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही टी राजाकुमार एफ टी एफचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आलेले आहेत जे की सिंगापूरचे आहेत दुसरा एक प्रश्न असा असतो की एफ एटीएफचं मुख्यालय कुठे आहे तर बघा एफ एटीएफचं मुख्यालय आहे पॅरिसला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एफ एटीएफचं मुख्यालय आहे चला प्रश्न क्रमांक आठ कडे वळूया नुकताच भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रा कुठे निर्माण केली जात आहे सर्वात मोठी शयन मुद्रा बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही तर कुठे निर्माण केली जात आहे तर ती बिहारमधील बोधगया ठीक आहे लक्षात ठेवा कुठे आहे बोधगया तर बिहार या राज्यामध्ये ठीक आहे बिहारमधील बोधगया येथे निर्माण केली जात आहे नेक्स्ट काय प्रश्न बघा नुकताच कोणत्या राज्य सरकारद्वारा कौशल्य मातृत्व योजना सुरू केली गेली कौशल्य मातृत्व योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा तर बघा ऑप्शन बी छत्तीसगड राज्य सरकारद्वारा आहे छत्तीसगड राज्य सरकारद्वारा कौशल्य मातृत्व योजना सुरू केली गेली तर बघा कौशल्य मातृत्व योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद केली गेली आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस जो की आठ मार्चला पार पडला त्या दिनानिमित्त मुख्यमंत्री ठीक आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या योजनेचा शुभारंभ केला आता बघा दुसरा एक प्रश्न इथं असेल की छत्तीसगडची राजधानी काय आहे कॅपिटल काय आहे तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर ठीक आहे सर्व राजधान्या पाठ करून ठेवा रायपूर आहे दहावा प्रश्न काय बघा नुकताच कोणत्या देशाने दुसरे सैन्य उपक्रम नूर टू नूर चे परीक्षण कोणत्या देशाने दुसरे सैन्य उपग्रह नूर दोन चे यशस्वरित्या परीक्षण केलेले आहे तर बघा इराण या देशाने लक्षात ठेवा ऑप्शन बी नूर दोन चे यशस्वरित्या परीक्षण केले बघा अकरावा प्रश्न काय नुकतेच एफ एल ओ औद्योगिक पार्कचे उद्घाटन कुठे झाले एफ एल ओ फुल फॉर्म आहे एफसीसीआय लेडीज ऑर्गनायझेशन एफ सी सी आय लेडीज ऑर्गनायझेशन एफ एल ओ ठीक आहे एफ एलो इंडस्ट्रीयल पार्कचे उद्घाटन झालेले आहे तेलंगणाला ठीक आहे तेलंगणाची राजधानी हैदराबाद हैदराबाद येथे उद्घाटन झाले आहे एफ एल ओद्योगिक पार्कचं क्लियर बारावा प्रश्न काय बघा नुकतेच जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश कोण बनलेला आहे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश नुकताच बनलेला दे आहे अमेरिका लक्षात ठेवा अमेरिका आता बघा अमेरिकेचा उल्लेख झाला आहे तर पटकन अमेरिकेबद्दल थोड्या गोष्टी जाणून घेऊया बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन हा चार जुलैला साजरा केला जातो अमेरिकेचे अध्यक्ष आहेत सेहेचाळीस पे जो बायडन अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी ठीक आहे न्यूयॉर्क नाही अमेरिकेची राजधानी ही, अमेरिके ही वॉशिंग्टन डी सी आहे आणि अमेरिकेचं चलन आहे युनायटेड स्टेट्स डॉलर किंवा यू एस डी प्रश्न क्रमांक तेरा बघा काय दिलं खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतेच अखिल भारतीय कार्यक्रम झरोखाचे आयोजन केले सांगा बघू कोणत्या मंत्रालयाने माहिती आहे का तुम्हाला चार ऑप्शन आहेत बघा कोणत्या मंत्रालयाने तर बघा संस्कृती मंत्रालयाने लक्षात ठेवा संस्कृती मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजित केले गेले होते आयोजन केले होते तेरा राज्यांमध्ये तेरा राज्यांमध्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ठीक आहे तर बघा संस्कृती मंत्रालय मंत्रालयाने भारतीय हस्तकला हातमा क हातमा कला आणि संस्कृती यांचा उत्सव साजरा करण्यासाठी झरोका नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता ओके प्रश्न क्रमांक चौदा काय बघा राजस्थान सरकारने अलीकडेच कोणती योजना सुरू केलेली आहे राजस्थान सरकारने बघा राजस्थान सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे तर बघा राजस्थान सरकारने उडान योजना सुरू केली आहे ऑप्शन बी राजस्थान सरकारने उडान योजना सुरू केली लक्षात ठेवा राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत तर अशोक गेहलोत यांनी उडान योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न बघा काय दिले अलीकडेच कोणत्या राज्यात कुडियाट्टम उत्सव सुरू झालेला आहे कोणत्या राज्यामध्ये तामिळनाडू केरळ पंजाब की के कर्नाटक तर बघा ऑप्शन बी केरळ या राज्यामध्ये कुडियाट्टम उत्सव सुरू झालेला आहे ठीक आहे हा केरळ राज्यातील पारंपरिक कला प्रकार आहे हा कुडियाट्टम उत्सव ओके तर बघा पंधरा अतिशय महत्वाचे प्रश्न बघितले आपण सोबत बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की कोणत्या देशांतर्गत कार्ड पेमेंट नेटवर्कला टाटा आय पी एल दोन हजार बावीससाठी साठी अधिकृत भागीदार बनवण्यात आलेले आहे सांगा बघू रुपे कार्ड रुपया कार्ड मास्टर कार्ड की विजा कार्ड बघा सोपाच प्रश्न आहे ऑप्शन्स पण अतिशय सोपे आहेत तुम्हाला उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा सोबत बघा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण बघा मला खूप जणं इंस्टाग्रामवर मेसेज करतात की सर आम्हाला तुमच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन भेटत नाही तर बघा चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बाजूला असलेल्या बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी रोज व्हिडिओज टाकतो तर तुम्हाला रोज नोटिफिकेशन भेटत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित मात्रे अकॅडमी अजून जॉईन केलं नसेल तर लगेच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा कारण मी ज्या नवीन व्हिडिओज अपलोड करतो त्यांचे त्या ते मी आपल्या या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकतो ठीक आहे ही आपली वेबसाईट आहे जी के एन मराठी डॉट कॉम व्हिजिट केलं नसेल तर एकदा आपल्या वेबसाईटला व्हिजिट नक्की करा तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के एन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद